खुशी वाटता की इतल्यो महिला आमच्यो ज्यो आसा वेगळे वेगळे फिल्डांनी मुखार सरता. एक म्हणल्यार कितें तरी एक इकनॉमीक एक्टिविटी आपल्या स्वता पांया उबे रावन कितें एक बरो प्रोडक्ट हाडपाक. तेच बरोबर आमी जे थोडे वस्तू करता आमकां खबर सुद्दां आसना. आतां फॉर एग्जाम्पल हांवें इतली बरी क्रोशे पयली अशें म्हणजे डायींग आर्ट जे आमी म्हणटा आजकाल कोण करपाक सोदना. खूब तेका मेहनत पडटा. हांगा बायलांनी दाखयलें कशें आमी प्रिजर्व करपाक जाय, सांबाळून दवरपाक जाय. आमी म्हणटा आमची संस्कृती राखून दवरपाक जाय, आमची अस्मिता कितें लोकांक ओळख आसपाक जाय. हांव समजा ते बायलो खूब हे बऱ्यान ते बरें काम करता. तेंचे हांव खरेपणान एक व्हडली तोखणाय करता आनी शाबासकी दिता तेका की असलें एग्जिबिशन घडून हाडलें म्हणून. आनी हें एवरी इयर जाता. आनी हांव समजता घेवन आतां ते मॉरिशियस वचपाचें आसा आनी थिंगा ते लोकांनी आमंत्रण दिलां. म्हणजे इट्स अ रेकग्निशन फॉर द हार्ड वर्क एन एक्सलंट शोकेसींग एक्सलंटली शोकेसींग द वुमेन हू हॅव कम टू द फोर. म्हणजे फुडें पुढाकार घेवन बायलो कश्यो मुखार सरून बरें काम केलां.